आता बातमी आहे रत्नागिरीमधून. कोकणामध्ये खास पारंपरिक पद्धतीनं गौरीचं आगमन होत आहे. संगमेश्वर तालुक्यामधल्या घाटिवळे गावामध्ये नदीवरून गौराईला घरी आणलं जात आहे. आणि या मंगलमय वातावरणाचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात. गणेशोत्सवातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे गौराईचं आगमन, आणि खऱ्या अर्थानं हा माहेरवाशिणीचा सण म्हणून ओळखला जातो. आपण सध्या आलो आहोत संगमेश्वर तालुक्यातल्या घाटिवळे या ठिकाणी, आणि अत्यंत पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी गौराईचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. तेवढाच उत्साह सध्या या महिलांमध्ये पाहायला मिळतोय. नटून तटून आलेल्या या महिला सध्या पानवठ्यावरनं या गौराई आपल्या घरी नेऊन जातील, आणि उद्या या गौराईचं पूजन होईल. विधिवत पूजा करून या गौराईला गोड नैवेद्य देखील दाखवण्यात येईल. कोकणातली ही परंपरा आहे, कारण दोन प्रकारच्या गौरी कोकणामध्ये येतात, एक खड्यांच्या गौरी आणि मुखोट्यांच्या गौरी. तुम्ही बघू शकता की मुखोट्याच्या गौरी सुद्धा या ठिकाणी सजवण्यात आलेल्या आहेत, आणि या पानवठ्यावरती आणून यांची जी आहे ती विधिवत गणपती सोबत पूजा या ठिकाणी केली जाईल. अत्यंत साधेपणानं आणि तेवढ्याच उत्साहानं सध्या या महिला ज्या आहेत त्या गौराईचं आगमन करताना पाहायला मिळत आहेत. पानवठ्यावरनं गौरी आगमनाची ही परंपरा कोकणात आजही कायम आहे. गेल्या कित्येक वर्षापासून पानवठ्यावरनं या गौराईंचं आगमन या ठिकाणी होत आहे. ड्रोन ऑपरेटर प्रदीप यादवसह कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी रत्नागिरी.